गाइड्स, एक व्हिडिओ आहे, मेडिकलचा कन्सेप्ट आहे, तो आम्ही करतोय. फुल व्हिडिओ यूट्यूबला पहा, शॉर्ट व्हिडिओ आहे इंस्टाग्रामला पहा. हो दादा, किती दिवसाचे दिलेले? 15 दिवसाचे दिलेले. 2 दिवसाचे फोन आहे, ते बरं लागलं फक्त 2 दिवसाचे. 2 दिवसाचे घेतोस? हो ठीक आहे, चालेल. चल फेकून देणार त्याला काय करायचं त्यामध्ये काय करायचं. 3 दिवसाचे दिले दादा तुम्हाला. हो गोळ्या खाऊन खाऊन माहिती का असं होत ते सहल पाहिजे ना. अरे भाऊ बरं झालं ना, ते कोण गोळ्या खाते, कचऱ्याच्या डब्यात टाकून देतो आपण. खा मला सांगा एवढ्या गोळ्या घेऊन. दादा अर्धवट गोळ्या खाणं शरीरासाठी चांगलं नसतं. एक बॉक्स घेऊ असं नको झालं बिस्कुट चालू केलंय नाका लावून ए नको तू सिरियस हो. हो इथं कर चेकअप. ए बिजू करेन चेकअप करेन आणि करू. त्याला प्रॉब्लेम म्हणजे त्याला 15 दिवसाच्या गोळ्या दिल्या की 10 दिवसाच्या घेतो. 10 दिवसाच्या सांगितल्या 4 दिवसाच्या घेतो. हे बघा सगळे डोस त्याने अर्धवट डोस. अच्छा अर्धवट डोस केल्यामुळे काय प्रॉब्लेम? त्याने सगळे डोस अर्धवट केलेले आहेत, त्यामुळे अर्धवट डोसेसचा त्याला रेजिस्टर आलेला आहे. त्याला ऍडमिट केल्याशिवाय काहीही पर्याय नाही आहे, त्यामुळे अर्धवट डोस त्याने घेतल्यामुळे हे प्रॉब्लेम आलेले आहेत त्याला. त्यामुळे आम्ही जे सांगतो ते अँटीबायोटिक तुम्ही वेळेवर घेतले पाहिजे, जेवढे आहेत तेवढे फॉलो करावे लागतील. आता ओरली मी देऊन काही फायदा नाही, कंपल्सरी त्याला ऍडमिट. ऍडमिट शिवाय काहीच पर्याय नाही. डॉक्टर साहेब बिराजदार हा तुमचा रेग्युलर पेशंट आहे, नेहमी काय प्रॉब्लेम येतो दर 5 दिवसांनी 4 दिवसांनी? त्याला मी नेहमी दिलेल्या
डॉक्टर साहेब बिराजदार हा नेहमी 4-5 दिवसांनी तुमच्याकडे यायला लागतो. एक्झॅक्ट त्याला का मोठा सिरियस प्रॉब्लेम आहे का? त्याला मी नेहमीच सांगितलेल्या अँटीबायोटिकचा तो अर्धवट डोस घेतोय, त्यामुळं त्या अँटीबायोटिकचा त्याला रेजिस्टर झालेला आहे. त्याला ऍडमिट केल्याशिवाय काही पर्याय नाही. अच्छा, एकंदरीत हा अँटीबायोटिक अर्धवट खाल्ल्यामुळे हा मोठा प्रॉब्लेम आलेला आहे. करेक्ट, ठीक आहे. मित्रांनो, डॉक्टरने दिलेले अँटीबायोटिकचे डोस पूर्ण करा, नाहीतर ही वेळ कुणावर पण येऊ शकतो. हागाला दाखवत मित्रांनो, डॉक्टरने सांगितलेल्या प्रमाणे अँटीबायोटिक्सचा डोस पूर्ण करा, नाहीतर ही इमर्जन्सीची वेळ कुणावर पण येऊ शकतो. डॉक्टर मित्रांनो, आम्ही तिघे मिळून ट्रायंगलने एक सर्च रिसर्च मारलेले, आणि त्या रिसर्च नुसार काय व्हिडिओ आहे आणि त्याचं काय कन्सेप्ट आहे हे पाहायला विसरू नका. ऍट द तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही ते नक्की सांगा आम्हाला. ओके.